मला आमदार करा, 1 रुपया प्रति महिना मानधन घेईन आणि उर्वरित रक्कम राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी खर्च करेन, अशी मागणी बीड मधील एका शेतकरी पुत्राने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी लेखी बॉन्डच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आज जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये गेले 3 ते 4 वर्षे होऊन उलटली, मात्र राज्यपाल नियुक्तीच्या 12 जागा असतात त्या आज भी प्रलंबित आहेत. आज जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये वेगवेगळे प्रश्न अनेक प्रलंबित आहेत आणि ज्या पद्धतीने या 12 जागा सामाजिक, कला, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून येत असतात आणि राज्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कटिबंध असतात, ज्या पद्धतीने 3 ते 4 वर्षापासून राज्यपाल नियुक्त जागा प्रलंबित आहेत, त्यामधून 12 जागेपैकी 1 जागेसाठी सामाजिकमधून राज्यपाल महोदयांकडे मी एक विनंती केली की साहेब, मी गेल्या 10-12 वर्षापासून राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, युवक, कामगार अशा सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर काम करत आहे आणि काम करत असताना माझ्याकडे कसल्याही प्रकारे पद नसल्यामुळे माननीय राज्यपाल महोदयांनी मला माझा कामाचा अनुभव लक्षात घेऊन राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यपाल नियुक्त 1 जागेवर नियुक्त करावी. जर तुम्ही मला राज्यपाल नियुक्त 1 जागेवर आमदारकीय पदावर नियुक्ती दिली तर 1 आमदाराला मिळणारे मानधन भत्त्यासहित 2,66,000 रुपये असून केवळ त्यामधील 1 रुपये मानधनप्रमाणे मी काम करीन आणि राज्यातले जनतेचे प्रश्न सोडविल. श्रीकांत गदळे असे या शेतकरी पुत्राचे नाव आहे. वास्तविक पाहता 12 आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपाल अडचणीत असताना न्यायालयाने आमदार नियुक्तीबाबत निर्बंध घातले आहेत. 12 आमदारांची नियुक्ती मागील 2 वर्षांपासून रखडली आहे. त्यातच आता गदळे यांनी मागणी केल्याने एक वेगळी चर्चा सुरू झाली. त्यामुळे या पत्राला राज्यपाल काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.